या ठिकाणी फक्त त्यांनी या समाज बांधवांनी तोंडी या ठिकाणी सलग 21 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे. फक्त त्या तिघांचा या ठिकाणी माधवराव मतदारसंघाच्या वतीने सत्कार होणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम अण्णासाहेब रुपनर साहेब त्यांनी या ठिकाणी समोर यायचंय. त्यांच्या समाजाचे नेते आपण नामांक घेतले म्हणून माधवराव मतदार संघाच्या वतीने स्वागत होईल. समोर येतोय सत्कार होईल. यानंतर आपल्या नेते बाळासाहेबजी गोरतने साहेब यांचं या ठिकाणी समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येईल. आता काय करा, पटकन पटकन हे करा, या पुढचं घ्या विशालजी. मुंबईवर सकाळी डॉक्टर स्नेहाताई सोलकाठे आलेले आहेत. त्यानंतर लगेच कपूर डॉक्टर साईच मीनाताई यांच्या हाताने समाज भवनाच्या वतीने स्वागत होईल. आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण त्यानंतर त्यानंतर आपण फक्त एक चार पाच जणांचं या ठिकाणी मनोगत घेणार आहेत. त्यामध्ये माधवरावचे एक दोन प्रतिनिधी आणि बाहेरून आलेले कोणत्या तालुक्यातून एक एक जण अशांना फक्त आपण या ठिकाणी बोलण्याची संधी देऊ. आपल्याकडे भरपूर आहेत, बोलणारे खूप आहेत. त्यामुळे फक्त एकच आणि काय दोन ते तीन मिनिटं बोलायचं रे, तुला किती पर्यंत बंद होणार आहे सांगून ठेवलंय. दोन मिनिटं आपण होती बार येऊ देऊ नये कोणीही समाज बांधवांनी. तुझ्या सहकार्य करावं काही थोड्या मोजक्या शेजात आणि मनोगत करताना कोणत्याही समाजाच्या नेत्याला कोणत्याही पक्षाला आपल्या समाजावर सुद्धा इतर असू कुणाच्या भावना दुखवतील असं कुणीही बोलायचं नाही. सर्व समाजाचे पक्षाचे नेते आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत, आरक्षणात सामील झालेले आहेत, याची देखील सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे. आजूबाजूला एक समाज बांधव या ठिकाणी उभा आहे त्यांना.